निवडणुकीआधी जे हात आपल्यासमोर मतांसाठी पसरले गेले त्याच हातांनी आता लोकशाहीचा गळा घोटोपात आहे. ही झुंडशाही समाजात उभी राहत आहे आणि कुठेतरी आज न उद्या ती आपल्या उंबऱ्यापर्यंत पोहोचत आहे. लोकशाहीवर आघात करू पाहणाऱ्या या झुंडशाहीला आणि देश उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या शाहिस्तेखानाची बोटं आपल्याला मोडून काढायची आहे. आणि म्हणूनच उद्या दिनांक 29 ऑक्टोबर वेळ सकाळी 10:30 वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, डॉक्टर फौजिया खान, आदरणीय अजितदादा, आदरणीय प्रदेशाध्यक्ष, आदरणीय खासदार सुप्रताई सुळे, आदरणीय वंदनाताई चव्हाण, आदरणीय चित्रताई वाघ व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संविधान बचाव देश बचाव ही मोहीम पार पडत आहे. यासाठी आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं हे आव्हान आम्ही या निमित्तानं करतो. खरं तर ज्यांच्या हाती संविधान नको होतं नेमके त्यांच्याच हाती ते आहे. आणि हे लोक सत्तेत असताना ते काय आणि त्यांची मातृत्व संस्था काय हा देश विळंगूळ करण्याचा प्रयत्न करत आहे. कुठेतरी सामाजिक सलोखा या निमित्तानं बिघडत आहे. महिलांचे प्रश्न, अत्याचाराचे प्रश्न, बलात्काराचे प्रश्न आवाज सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून निकालापर्यंतचा गोंधळ आहे. युवकांच्या बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. कामगार कारखानदार हा रस्त्यावर उतरलेला आहे. आणि या सगळ्याला कुठेतरी आळा घालायचं काम तुमचं आणि माझं आहे. आणि इतकंच काय, ज्या बाबासाहेबांच्या संविधानाने तुम्हाला आणि मला जगण्याचा अधिकार दिला, स्वातंत्र्य दिलं, ते संविधानाची प्रत दिल्ली जाळली जाते. नक्की काय आणि कसं हे सगळं घडतं आहे आपण सर्वजण पाहतोय. पण याला कुठेतरी रोकत असताना ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे याचं आपल्याला सर्वांनाच भान आहे. आणि याचसाठी उद्याच्या या मोहिमेत आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी आमची आपणास नम्र विनंती आहे. उद्याच्या या मोहिमेत आपण सर्वजण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहू.